नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत नकाशा प्रमाण नकाशात प्रमाण व्यक्त करण्याचे तीन प्रमुख प्रकार आहेत त्यामध्ये शब्द प्रमाण आहे अंक प्रमाण आहे आणि रेखा प्रमाण आहे तर या ठिकाणी आपण अंक प्रमाणाचा विचार करूया ज्या प्रमाणात केवळ अंकांचाच वापर केला जातो त्या प्रमाणाला अंक प्रमाण म्हणतात अंक प्रमाण हे प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते उदाहरणार्थ एका साठ लाख पट यामध्ये कोणत्याही शब्दांचा वापर केलेला नसून केवळ अंकांचाच वापर केलेला आहे म्हणून हे, हे प्रमाण अंक प्रमाण म्हणजेच संख्या प्रमाण आहे यामधील एक हा अंक आपल्याला नकाशावरील अंतर दाखवतो तर साठ लाख हा अंक आपल्याला जमिनीवरील अंतर दाखवतो म्हणजे या ठिकाणी हे अंतर आपल्याला नकाशावरील अंतराच्या साठ लाख पट आहे हे यावरून समजतं तसेच अपूर्णांकात व्यक्त केलेल्या अपूर्णांकांना प्रतिनिधिक अपूर्णांक असेही म्हणतात पा आणि हे अपूर्णांकात व्यक्त केलेले प्रमाण हे दाखवताना दर्शवताना अशी तिरपी रेष दोन संख्याच्यामध्ये अशी तिरपी रेष वापरून दाखवलेले असतात या ठिकाणी एक आणि तिरपी रेष म्हणजेच अपूर्णांकातील प्रमाण आहे आणि पुढे आहे साठ लाख पट मग या प्रमाणात परिमाणदर्शक शब्द लिहिला जात नाही म्हणजे या ठिकाणी सेंटीमीटर किंवा मीटर किलोमीटर असे परिमाणदर्शक शब्द वापरले जात नाही अंक प्रमाणात गुणोत्तराच्या डाव्या बाजूस जो अंक वापरलेला असतो तो अंक हा एकक म्हणून विचारात घेतला जातो आणि त्याच प्रमाणात उजवीकडील अंक सुद्धा हा एकक म्हणूनच वापरलेला असतो म्हणजे नकाशावर जे प्रमाण आहे ते डाव्या बाजूला दाखवतात आणि प्रत्यक्ष जमिनीवरील प्रमाणाचं एकक हे उजव्या बाजूला दाखवतात तर बालमित्रांनो अशा प्रकारे अंक प्रमाण म्हणजेच केवळ अंकांचाच वापर असलेले प्रमाण आणि ते व्यक्त करण्याची पद्धत आपण समजावून घेतली धन्यवाद